यंत्रमाग कामगारांना दिवाळीपूर्वी त्वरित बोनस द्या अशा मागणीचं निवेदन सहायक आयुक्त कामगारांना राष्ट्रवादी सेलने दिलं. सोलापूर शहरात 60 ते 70 हजार यंत्रमाग कामगार आहेत. यंत्रमाग कारखान्यात लूम चालवणारे कामगार, वायडिंग महिला कामगार, वारपर कामगार, काडी मशीन कामगार, घडी खाता कामगार, साफसफाई कामगार, बीम भरणारे कामगार आदी हजारो कामगार आहेत. त्यांना दरवर्षी आंदोलनं करून देखील दिवाळी सणात बोनस मिळत नाही. दिवाळीपूर्वी किमान 15 दिवस अगोदर कामगारांना बोनस मिळवून दिल्यास गरीब कामगार हे दिवाळी साजरी करू शकतात अशा आशयाचं निवेदन राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉ गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांना देण्यात आलं. दरवर्षी दिवाळीला बोनस मिळतो कामगारांना, परंतु अनेक आंदोलनं छेडून देखील दिवाळीपर्यंत, उद्या दिवाळी आहे तोपर्यंत सुद्धा बोनस दिले जात नाही. यावर्षी किमान 15 दिवस अगोदर दिवाळीच्या आज बोनस मिळायला पाहिजे. यंत्रमाग क्षेत्रात काम करणारे, यंत्रमाग रूम चालवणारे, वायंडिंग काम करणारे, त्याच पद्धतीने वारपर, जॉबर असे अनेक त्या ठिकाणी काम करतात कामगार, त्यांना दरवर्षी दिवाळीच्या आज बोनस मिळतच नाही. अनेक आंदोलन छेडून देखील मिळत नाही. यावर्षी निदान 15 दिवस अगोदर त्यांना बोनस दिले पाहिजे, यासाठी आम्ही माननीय आयुक्त साहेबांना विनंती केलेली आहे. त्यांना दिवाळीच्या आज 15 दिवस अगोदर बोनस मिळाल्यास त्या गोरगरीब कामगारांचा दिवाळी गोड होईल. यावेळी सहाय्यक आयुक्तांनी यंत्रमाग कामगारांना बोनस मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं. याप्रसंगी शिष्टमंडळात सतीश दासरी, विष्णू गुंडेटी, बालाजी बुधारम, दामोदर हिल्दी, सोमनाथ कनकी, तिमप्पा मातगुंडी, नागराज संगा आदींची उपस्थिती होती.